नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती औरंगाबाद शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे पाच स्पर्धक होते किशोर राजूच्या मागे तिसरा होता किशोरचा शेवटून सहावा क्रमांक तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती असा प्रश्न विचारलेला होता तर ज्यावेळेस तुमच्यासमोर असा प्रश्न येतो ह्याला सॉल्व करताना तुम्ही दोन मेथड वापरू शकता एक म्हणजे राजूच्या पुढे पाच स्पर्धक आहे तुम्ही ते काढून घ्या एक दोन तीन चार पाच म्हणजे सहाव्याला राजू आहे त्यानंतर किशोर राजूच्या मागे तिसरा आहे म्हणजे एक दोन आणि हा तिसरा किशोर आहे किशोर त्यानंतर किशोरचा शेवटून सहावा क्रमांक आहे म्हणजे हा सहावा आहे पाचवा चौथा तिसरा दुसरा आणि हा पहिला तर हा जो शेवटा आहे असं बघितलं तर कॅल्क्युलेशन केला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर येईल पण दुसरी याला एक मेथड आहे की राजूचा शर्यतीमध्ये पाच स्पर्धक आहेत म्हणजे पुढे पुढे पाच स्पर्धक आहे म्हणजे राजूचा सहावा क्रमांक सहा लिहिले मी किशोर राजूच्या मागे तिसरा आहे प्लस तीन म्हणजे राजूचा नंबर नववा असणार आहे तर किशोरच्या शेवटून सहावा क्रमांक आहे किशोरचा शेवटून सहावा क्रमांक आहे म्हणजे जर मी किशोरचा सहा जर नंबर घेतला मागून तर सहा नंबर घेण्याच्या ऐवजी म्हणजे असं समजू शकतो की मागे पाच जणं असतील म्हणजे सहा ऐवजी मी जर पाच जणं घेतले तर ह्या दोघांची बेरीज केली सहा आणि तीन नऊ प्लस पाच चौदा ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला या दोन्ही मेथड समजल्या असतील अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद